चार तड़का रेसिपी मध्ये आज तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे, भरलेली कारली. त्यासाठी मी हे अर्धा पाऊशर कारली घेतलेली आहेत, एक पातेले घेतलेले आहे, त्यात मी पाणी घेतलेलं आहे, त्यात मी आता हे एक चमचा मीठ टाकत आहे. आपण चिरलेली कारली आपण ह्याच पाण्यात टाकणार आहे, मिठाच्या पाण्यातच. चला तर आपण आता कारली चिरायला घेऊया. कारल्याच्या आतमध्ये जे बे असतात त्यात आपण सगळ्या काढणार आहे. ह्या अशा बे असतात त्या सगळ्या काढायच्या की जेणेकरून आपलं भाजी कडवट होणार नाही, त्यासाठी ह्या बिया काढायच्या असतात. चिरलेली कारली आहे त्याला सुद्धा आपण असं साईडनं मीठ टाकून त्या मिठाच्या पाण्यात ही कारली आपण टाकणार आहे. आपण कारली मिठाच्या पाण्यात आणि मीठ लावून टाकलेली कारली आहे ती, तर आपण हे मिठाचं पाणी आपण एका पातेल्यात काढून घेऊया आणि त्यात हे आता आपले साधं पाणी टाकूया. आता भरलेली कारली करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. भरलेली कारली करण्यासाठी लागणारे साहित्य, तर मी त्यासाठी एक बाउल शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला, हळद, लाल तिखट, काळे तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि ही भिजवलेली चिंच, जी थोडीशी लिंबाच्या आकाराची एवढी मी चिंच घेतली होती ती भिजवलेली आहे, एक चमचा बेसन पीठ आणि हे गुळ. चला तर आता आपण भरलेली कारलीचा मसाला करूया. ते लागणार हा मसाला, एक बाउल शेंगदाण्याचं कूट, पाऊण चमचा जिरेपूड, पाऊण चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळे तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा बेसन पीठ आणि हा छोटासा गुळ. आपण हे भिजवलेले चिंच चांगली कुसकुरून त्याचा चोथा बाजूला काढूया आणि ह्यातलं थोडस पाणी आपण ह्यात टाकूया आणि ही छोटी वाटी लसूण खोबऱ्याचे वाटण आणि हे चवीनुसार मीठ. आपण हे चांगलं आता मिक्स करूया. आपलं हे सारण जरा थोडस सुक्क आहे असं वाटतंय, तर त्यामध्ये आता आपण टाकूया थोडस तेल. कारले भरल्याच आपला मसाला तयार झालेला आहे. चला तर आपण आता कारले भरून घेऊया. हे आपण साध्या पाण्यात टाकलेली कारली आहेत, मिठाच्या पाण्यातनं काढून साध्या पाण्यात टाकलेली ही कारली. आता आपण हे गच्च असे भरून घ्यायचे. अशा प्रकारे मी सर्व कारली भरून घेते. कारली आपली भरून झालेली आहे. चला तर मग आता आपण भरलेली कारली करूया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल पण आता चांगलं आपलं कढलेलं आहे, त्यामध्ये आता आपण टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, हे लसूण खोबऱ्याचे वाटण, हे आपण चांगलं तेलात मिक्स करूया. त्यामध्ये हे टाकूया पाऊण चमचा हळद, हळद आणि खोबऱ्याचं वाटण चांगलं आपण ह्यात मिक्स करूया तेलात. तेलात तर ते चांगलं भाजलेले आहे, त्यामध्ये हा उरलेला कारल्या भरलेला मसाला हा पण मी चांगला तेलात चांगला भाजून घेते. आपला मसाला चांगला तेलात मस्तपैकी भाजून झालेला आहे, त्यामध्ये ही भरलेली कारली आपण ह्याच्यात टाकूया आणि तेलात चांगले मिक्स करूया.
त्यामध्ये हे टाकूया चिंचचा भिजलेले पाणी आणि त्यात टाकूया हे पाणी कारले शिजण्यासाठी टाकूया पाणी तुम्हाला जर कारला अगदीच सुक्क पाहिजे असेल तर त्याप्रमाणे पाणी टाका कारले शिजायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात तर त्यावर हे अर्ध झाकण ठेवून आपण हे असेच झाकून ठेवूया आणि वरचेवर त्याला हलवत राहू चला 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आता आपली कारली शिजली का त्याचा आपण बघूया कारल्याला तर मस्त असा कलर आलेला आहे तर आता आपण बघूया एक कारलं उचलून बघूया की आपलं कारलं शिजले का कारला अगदी मऊ शिजलेला आहे तर आता आपण हे एका डिश मध्ये काढूया या कारल्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की चिंचचं हे टाकलेलं होतं चिंचचं पाणी ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्यात लिंबू सुद्धा पिळू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात गुळ आणि चिंच हे महत्त्वाच्या वस्तू होती हे त्यामध्ये टाका म्हणजे सेम अशी तुमची कारल्याची सुद्धा भाजी होईल अशा प्रकारे भरलेली कारली ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही एकदा करून बघा कशी वाटते ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा थँक्यू.